नरेंद्र मोदींनी एक वेगळा सर्जिकल स्ट्राईक केलाय आणि यावेळी तो स्ट्राईक झालेला आहे भाजपमधल्या मंत्री आमदार खासदारांवरती. मोदींनी त्यांना जाहीर करायला सांगितलेलं आहे नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतरच्या दिवसांमध्ये झालेला सगळा बँकिंग व्यवहार सादर करायचे आदेश दिलेत. नोटाबंदीच्या या काळातल्या बँक व्यवहारांची माहिती यामुळे आमदार खासदारांना द्यावी लागणार आहे. ही माहिती भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहांकडे 1 जानेवारीला सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मोदींनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेतला. काळ्या पैशांविरोधात लढा देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला होता.